गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स. आपला विषय स्कॉलरशिप आणि स्कॉलरशिप मधील मागील प्रसंगीत आपण पाहिलं होतं की वर्ग आणि वर्गमूळ या संदर्भातले काही कन्सेप्ट किंवा काही गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. आजच्या प्रसंगीमध्ये आपण थोडक्यात घन व घनमूळ संदर्भात माहिती घेणार आहोत. पण कालच्या प्रसंगीमध्ये आपलं राहिलं होतं वर्गमूळ. तर वर्गमूळ म्हणजे काय? दिलेली वर्ग संख्या ही ज्या संख्येचा वर्ग आहे, म्हणजे एखादी संख्या दिलेली आहे आणि ती वर्ग ज्या संख्येचा आहे त्या संख्येला दिलेल्या संख्येचं काय म्हणतात? वर्गमूळ म्हणतात. उदाहरणार्थ बघा, दिलेली संख्या किती आहे? 64. आता 64 ही संख्या कशाचा वर्ग आहे? 8चा वर्ग आहे. मग आपल्याला हे म्हणताय की वर्गमूळात 64 म्हणजे आपण असं सुद्धा लिहू शकतो की 8 × 8 आणि या कंसाच्या बाहेरचं काढलं आपण तर काय होईल? 8 × 1 येईल. म्हणजे 8 या संख्येचा आपण काय म्हणू शकतो? वर्ग काय आहे? वर्गमूळ. म्हणजे 64 या संख्येचं वर्गमूळ काय आहे? 8. लक्षात राहील, हा आहे वर्ग आणि हे आहे वर्गमूळ. वर्ग म्हणजे काय? तीच संख्या परत एकदा गुणणे, त्यालाच काय म्हणतो आपण? त्याला वर्ग म्हणतो. आणि त्या संख्ये ही बघा, वर्ग दिलेली संख्या आहे ती कोणत्या संख्येचा वर्ग आहे? मग हे 8 आहे, म्हणजे 8 ही संख्या काय? वर्गमूळ आहे. त्यानंतर आपण आज पाहणार आहोत घन. एखादी संख्या गुणाकारात 3 वेळा, बघा एखादी संख्या किती वेळा गुणाकारात घेतली जाते? 3 वेळा आली तर येणाऱ्या गुणाकाराला, लक्षात असतं, येणाऱ्या गुणाकाराला त्या संख्येचं काय म्हणतात? घन म्हणतात. उदाहरणार्थ बघा 7. आता उदाहरणार्थ 7 × 7 × 7 बघा, आता ही 7 ही संख्या किती वेळेस एकत्र आली? 1, 2, 3. म्हणजे दिलेली संख्या 3 वेळेस काय केलेली? गुणाकारात आली तर येणाऱ्या गुणाकाराला आपण काय म्हणतो? घन. असं येणाऱ्या गुणाकाराला त्या संख्येचा घन म्हणतो. आता बघा 7 × 7 × 7 आता 7 × 7 49, 49 × 7 असेल तर त्याचा घन येईल आपल्याला 343. आता आपण या संख्येला या स्वरूपात सुद्धा लिहू शकतो, 7 × 3. लक्षात असू द्या, 7 × 3 किंवा मग 7 × 3 जर 3 आले तर आपण त्याला काय म्हणतो? घन म्हणू शकतो. किंवा या संख्येला आपण असं सुद्धा लिहू शकतो घनाच्या स्वरूपात. इथे 3 लिहिलं आणि त्यानंतर मग येणारी जी संख्या आहे किंवा आपण लिहू शकतो 343. लक्षात राहील विद्यार्थी मित्रांनो की 343 काय आहे? घन आहे. अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. किंवा मग आपण वर्ग करायचा असेल तर आपण या संख्येला वर्ग म्हणू शकतो. किंवा 7² ज्यावेळेस 2 येतील त्यावेळेस आपण त्याला वर्ग म्हणणार आणि 3 आले त्यावेळेस आपण त्याला काय म्हणू शकतो? घन म्हणू शकतो. पण त्यालाच घातांक सुद्धा म्हणतात, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचं विद्यार्थी मित्रांनो बघा, धनसंख्येचा घन धन असतो. आता धनसंख्या दिलेली एखादी आणि तिचा घन कसा असतो? धनच असतो. आणि ऋण संख्येचा घन ऋण असतो. लक्षात राहील. उदाहरण बघा, आता आपण एक संख्या घेऊ 2 या संख्येचा घन. आता आपण घन यालाच आपण घातांक सुद्धा म्हणू शकतो. लक्षात राहील, 2 या संख्येचा आपल्याला काय करायचं आहे? घन करायचा आहे. तर आपण काय लिहिणार? 2 × 2 × 2 किंवा आपण याला घातांक म्हणतो. ठीक आहे, 2 घन करायचा. मग 2 × 2 = 4, 4 × 2 = 8. लक्षात राहील, 8 हे कसं आहे? धन. कारण ही संख्या कशी आहे? धन असल्यामुळे येणारा जो घन आहे, हा जो घन आहे तो सुद्धा कसा असेल? धन. आता याच्यानंतर आपण घेऊया पुढची संख्या 4 घेऊ. बघा आता ऋण 4 घेऊ. आता ऋण 4 आपल्याला काय करायचं? हे करायचं आहे, घन करायचं आहे. यालाच आपण घातांक म्हणू शकतो. ठीक आहे, मग किती वेळेस? 4 × 4 × 4 3 वेळेस घेणार आपण तीच संख्या. ठीक आहे, 4 × 4 = 16, 16 × 64 म्हणजे येणार जे उत्तर आहे ते आपलं कसं असेल? ऋण असेल. ऋण संख्येचा घन हा ऋण असतो आणि धन संख्येचा घन धन असतो. अशा पद्धतीने आपण पाहू शकतो उदाहरणार्थ. ठीक आहे, त्यानंतरच पुढे बघा, काही संख्या आहेत आणि त्या संख्येचे आपल्याला काय दिलेले? घन. 1 × 1, 2 × 2 = 8. म्हणजे 2 ही संख्या किती वेळेस घेतली असता? 3 वेळेस घेतली असता. आपल्याला काय मिळतो? याचा घन मिळतो. 2 × 2 × 2 = 8. 3 × 2 = 27. 3 × 9 = 27. म्हणजे 3 किती वेळेस घेतले आपण? 3 वेळेस घेतले तर आपल्याला काय मिळणार? 3² = 27 मिळणार. 3 × 9 = 27. 4 × 4 = 4
16 64 64 लक्षात राहील. वर्गामध्ये परत आपण 4 घेतलं गुणाकार केलं तर आपल्याला काय मिळेल 64. 5 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन लक्षात राहू द्या 8 चा घन 512, 9 चा घन 729. अशा पद्धतीने आपण दिलेल्या कोणत्याही संख्येचा घन काढण्यासाठी ती संख्या किती वेळेस लिहिणार, 3 वेळेस गुणाकारामध्ये लिहिणार. 3 वेळा काय करणार, तिचा गुणाकार करणार. म्हणून आपल्याला काय मिळेल, त्या संख्येचा घन मिळेल. काय मिळेल, घन. घन मिळण्यासाठी आपण ती संख्या किती वेळेस गुणाकारामध्ये घेणार, 3 वेळेस. बघा त्यानंतर घनमूळ म्हणजे काय, 5 या संख्येचा घन किती आहे, 125 आहे. आता 5 ही संख्या, याचा घन किती आहे, 125 आहे. म्हणून 125 चे घनमूळ, घनमूळ किती आहे, 5 आहे. त्याला परत आपण हे केल्यानंतर आणिला चिन्हात अशा स्वरूपामध्ये लिहितात घनमूळ, ठीक आहे, 125 घनमूळ, 125 आणि त्याचं उत्तर असेल आपलं 5. अशा पद्धतीने आपण घन आणि घनमूळ या पद्धतीचा अभ्यास करू शकतो. राहिलेला जो भाग आहे तो आपण पुढील तासिकेमध्ये पाहू. थँक्यू.